या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एस एस पी एम लाईफ टाईम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलाय मोबाईलमुळे आपली अनेक दैनंदिन कामं सोपी बनली आहेत मात्र मोबाईलचा योग्य पद्धतीनं वापर करणंही गरजेचं आहे आपण महागडे मोबाईल घेतो त्यावर बराच खर्च करतो मात्र जर व्यवस्थित हाताला नाही तर तुमचा मोबाईल लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मोबाईलची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी जुईली आणि आपण पाहताय कोकण सात लाईव्हचं बेटर लिव्हिंग लाइट बिल गॅस बिल भरण्यापासून अगदी शॉपिंग करण्यापर्यंत सर्व कामं मोबाईलद्वारे घरबसल्या केली जाऊ शकतात मोबाईल नसण ही करू शकत कल्पना कोरोनामुळे लॉकडाऊन काळात शिक्षणही अगदी ऑनलाईन झालं यात मोबाईलचा सर्वाधिक वापर झाला मोबाईलमुळे साता समुद्रा पार असलेल्या व्यक्तीशीही आपण कधीही संपर्क साधू शकतो साहजिकच आपल्या आयुष्यात स्मार्टफोनचा वापर वाढला आहे पण मोबाईलच्या बॅटरीचं लाईफ किती असतं याबाबत विचार केला आहे का आपला मोबाईल फोन कधी आणि किती वेळा चार्ज करावा याबाबत किती जणांना योग्य माहिती असते नसेल माहिती तर जाणून घेणं गरजेचं आहे तुमच्या स्मार्टफोनचं लाईफ आणि बॅटरीशी संबंधित महत्वाची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आपण दिवसभर स्मार्टफोनचा वापर करतो याचा अर्थ असं नाही की आपला स्मार्टफोन सारखा चार्ज करायला हवा फोन, करा फोन योग्य पद्धतीनं चार्ज केला तर स्मार्टफोनच्या बॅटरीचं लाईफही वाढतं अनेक जण विचार करतात की आपला स्मार्टफोन शंभर टक्के चार्ज करावा म्हणजे तो दिवसभर वापरत आहे यामुळे बॅटरी ही फार काय टिकेल पण तुम्ही जर असा विचार करत असाल तर ते साफ चुकीचं आहे तज्ज्ञांच्या मते स्मार्टफोन केवळ ऐंशी ते नव्वद टक्के चार्ज करावा बॅटरी शंभर टक्के चार्ज केल्यानं तिच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि ती लवकर खराब होण्याची शक्यता असते स्मार्टफोन पूर्ण डिस्चार्ज झाल्यावर चार्जिंगला लावण्याची सवय काही जणांना असते तुम्ही पण ही चूक करत असाल तर जाणून घ्या फोन नेमका कधी चार्ज करावा चार्ज करण्यासाठी बॅटरी पाच टक्क्यांपर्यंत कमी होईपर्यंत प्रतीक्षा करणं योग्य नाही फोनची बॅटरी वीस टक्क्यांवर आल्यावर फोन चार्जिंग करावा तज्ज्ञांच्या मते वीस ते ऐंशी टक्के बॅटरी स्मार्टफोन साठी योग्य मानली जाते दिवसभर फोन वापरल्यानंतर आपण रात्री झोपताना फोन चार्जिंगला लावतो पण अशी चूक कधीही करू नका जेव्हा बॅटरी शंभर टक्के चार्ज होते तेव्हा स्मार्टफोन तातडीनं अनप्लग करणं आवश्यक आहे रात्री झोपायला हो जाण्यापूर्वी चार्जिंगला लावलेला फोन सकाळी पूर्ण चार्ज झाल्यावरच अनप्लग केला जातो चुकीचं असून त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असते चार्जिंगला असताना फोन वापरणं धोकादायक असतं चार्जिंग सुरू असताना मोबाईल वापरणं सर्वात धोकादायक ठरू शकतो फोन चार्जिंगला असताना बोलणं किंवा गेम खेळल्यास फोन प्रमाणापेक्षा जास्त गरम होतो याशिवाय स्मार्टफोन चार्जिंगला लावता तेव्हा त्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश किंवा तीव्र येत नाहीत ना हे ये पाहणं देखील आवश्यक आहे प्रमाणापेक्षा जास्त वेळ फोन चार्जिंग केल्यानं बॅटरीवर विपरीत परिणाम होऊन तिचा लाईफ स्पॅन कमी होतो या काही टिप्स फॉलो केल्यास मोबाईल जास्त काळ टिकण्यास मदत होईल आता इथंच थांबतोय पाहत राहा कोकण सातलाईचं बेटर लिव्हिंग